दुर्गातील विसर्जन मिरवणुकीचा एक वैभवशाली इतिहास आणि परंपरा आहे. काल सकाळी 10:30 सुरू झालेली ही वैभवशाली मिरवणूक जी आहे ती आता गेल्या 18 तासांपासून अजूनही सुरू असल्याला पाहायला मिळतंय. काल संध्याकाळी मानाचे 5 गणपती याच्यासह श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराचं जो मूर्ती आहे त्याचं विसर्जन करण्यात आलं होतं आणि त्यानंतर जे प्रतिष्ठित मंडळ आहेत, जे प्रसिद्ध मंडळ आहेत त्यांच्या गणपती बाप्पाला देखील एक भावनापूर्ण खरं तर निरोप देण्यात आला होता. रात्री 12 वाजेपर्यंत डीजेचा दणदणा जो आहे तो संपूर्ण शहरभर आपल्याला पाहायला मिळाला. मी सध्या अलका टॉकीजच्या चौकात आहे आणि आपण जर पाहिलं तर भाविकांची मोठी गर्दी जी आहे अजूनही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की दोन मंडळांमधलं अंतर हा नेहमीच एक चर्चेचा विषय राहतो. लक्ष्मी रोड, टिळक रोड किंवा कुंटेकर रोड या तिन्ही रस्त्यावरनं अलका टॉकीजच्या मध्यभागी येणारे जे मंडळ आहेत या दोन्ही मंडळांमध्ये अंतर जे आहे ते खूप मोठं पडते हे रात्रीपासूनच अनुभवायला मिळालं. कारण रात्री 12 नंतर जे डी जे बंद झाले त्यानंतर सकाळी 6 वाजताच डी जे सुरुवात झाली होती आणि डी जेचा आपण जर दणदणाच जर पाहायला मिळाला तर एकामागोमाग एक मंडळ जे आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. कुंटेकर रोडवरून येणारे मंडळांमध्ये फारसं आत्ता अंतर नाही आहे कारण पोलीस जे आहेत या सगळ्या आता गणपती मंडळांना विनंती करत आहेत की तुमची विसर्जन मिरवणूक जी आहे ती आता पुढे ढकला. कारण दुसऱ्या दिवशीचे सकाळचे 7 वाजता वैभवशाली जरी इतिहास असला या संपूर्ण मिरवणुकीला तरीसुद्धा कुठेतरी वेळेत मिरवणूक पूर्ण करण्याचा मानस जो आहे तो पुणे पोलिसांचा आहे. परंतु जे मंडळ आहेत ते अजूनही त्यांच्या बाप्पाचा निरोप देण्यासाठी उत्साहात आहेत, जल्लोष ते करत आहेत. मात्र याच मंडळांना आता पुढे आणण्याचा प्रयत्न जो आहे तो अगदी अगदी अक्षय. एकूणच या सगळ्या विसर्जनाचे अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत. तृतास धन्यवाद अक्षय, धन्यवाद सचिन दिलेले या सविस्तर अपडेट्ससाठी. आपण पाहतोय सध्याची ही दोन दृश्य आहेत, मुंबई आणि पुण्यातली लालबागच्या राजाचा विसर्जन सोहळा आपण या ठिकाणी पाहू शकतोय. मोठा हा भक्तीचा महासागर खरं तर आपण याला म्हणू शकतो. अगदी 20 तासांपासून हे गणेश भक्त या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि जोपर्यंत बाप्पाचं विसर्जन होत नाही, बाप्पाला निरोप देत नाही तोपर्यंत हे सगळे गणेश भक्त या मिरवणुकीमध्ये असेच राहणार आहेत. आणि त्यामुळे एकूणच हा सोहळा जो असतो अतिशय विलोभनीय आणि तितकाच वाखणण्याजोगा म्हणावा लागेल. कारण एवढे तास उलटून सुद्धा त्यांचा उत्साह अजिबात कमी झालेला नाही आहे. खरं तर साधारणतः 10 दिवसांपासून या सगळ्या गणेश भक्तांनी लालबागच्या राजासाठी अहोरात्र सेवा केलेली आहे.